आज विज्ञान संशोधक प्रयोग यापेक्षा थोडी वेगळी आणि काहीशी पडद्यामागची गोष्ट सांगतो. गोष्ट आहे जेआरडींची. जेआरडी म्हणजे जहांगीर रतनजी दादाभाई टाटा यांची. टाटा हे केवळ एक भारतीय उद्योगपती नव्हे तर भारतीय समाज जीवनातलं असं एक नाव आहे जे वगळलं तर अगदी देशाचा इतिहासही अधुरा राहील. आजही भारतात कुठल्याही घरात कर्करोगाचं निदान होतं तेव्हा प्रत्येकाला स्वस्त आणि उत्तम पर्याय म्हणून चटकन मुंबईचं टाटा मेमोरियल हॉस्पिटल हे नाव डोळ्यांसमोर येतं. जेआरडींनी जेव्हा या हॉस्पिटलची घोषणा केली तेव्हा पहिल्याच बैठकीत तज्ज्ञ मंडळी हॉस्पिटल किती खाटांचं असावं आणि विश्वस्त मंडळी खर्चाबाबत विचार करत होती तेव्हा जेआरडींनी आपली त्रिसूत्री मांडली. इथं उपचार, आरोग्य, शिक्षण, संशोधन व्हावं. उपचारांइतकं संशोधनही महत्वाचं अशी मांडणी करत त्यांनी या बैठकीचा नुरस बदलवून टाकला आणि सेवा असो वा व्यवसाय मानवी आयुष्याला स्पर्श करणाऱ्या प्रत्येक गोष्टींचं नियोजन दूरगामी असावं याची सर्वांना जाणीव करून दिली. या हॉस्पिटलच्या उद्घाटन सोहळ्यात तत्कालीन गव्हर्नर सर रॉजर ल्युमली यांनी आपल्या भाषणात हे हॉस्पिटल भारतीय वैद्यक जगतात नवनव्या निदान पद्धती, नवं ज्ञान आणेल आणि एक वस्तुपाठ ठरेल असं प्रतिपादन केलं जे 80 वर्षांनंतरही तितकंच खरं आहे. 1943 साली जेआरडींची भेट केम्ब्रिज विद्यापीठातल्या एका बुद्धिमान भारतीय शास्त्रज्ञाशी झाली. भारतात संशोधनाचा अभाव असण्याचं कारण तशा संस्था इथं नसल्याचा उल्लेख त्यांच्या चर्चेदरम्यान झाला. भारतात अशा संस्था असल्या तर आम्ही तिथंच काम करू, किंबहुना हा शब्दच देतो की देशाला गरज पडली तर आम्ही आमचं 100% देऊच देऊ पण इतरांच्या मदतीची गरजही पडू देणार नाही, त्या तरुणानं जेआरडींना आश्वस्त केलं. जेआरडींनी लागलीच टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ची घोषणा केली जिथं अनेक भारतीय संशोधकांची आणि संशोधनांची पाळंमुळं आहे. केम्ब्रिजला भेटलेल्या तरुणांनाही आपला शब्द पाळला. ही वॉज डॉक्टर होमी जहांगीर बाबा रेस्टीज हिस्ट्री. आरोग्य, विज्ञान, संशोधन वगैरे ठीक आहे, अगदी गरजेचं आहे, पण प्रशिक्षणाचं काय? पुन्हा चर्चा झाली. जेआरडींनी आता टाटा मॅनेजमेंट ट्रेनिंग सेंटरची घोषणा केली. पुण्यात या केंद्राचं उद्घाटन झालं तेव्हा जेआरडी बोलले, तंत्रकुशल लोक फक्त चांगलं काम करतीलच असं नाही पण देशाचं अर्थचक्रही गतिमान करतील. या संस्थेनं देशाला उत्कृष्ट प्रशासक व्यवस्थापक दिले. ज्ञान विज्ञानानं केवळ भौतिक प्रगती होते असं नाही, त्यातून आत्मिक आनंदही मिळाला पाहिजे. चंगळवाद हा समाज पोखरतो, त्याला खोली पाहिजे. या भावनेतून जेआरडींनी नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट सुरू केलं. सत्यजित रे, यहुदी मेनुहीन यासह अनेक महानुभाव इथलेच प्रॉडक्ट्स. जेआरडींना रोज शेकडो पत्रे, तेही अनेक पत्रांची व्यक्तिशः उत्तर देत. इन्फोसिसच्या सुधा मूर्तींचं विद्यार्थी दशेत टाटांना पाठवलेलं पत्र आणि त्याला त्यांनी दिलेलं उत्तर सोबत टेलकोत महिलांचं रिक्रुटमेंट हा देखील या पत्रव्यवहारांचाच एक भाग. जेआरडींनी मिठापासून घड्याळापर्यंत जवळपास 14 इंडस्ट्रीज उभ्या केल्या पण नफा या भांडवलवार संधीला थेट समाजाशीही जोडलं. टाटांनी फक्त उद्योग व्यवसाय उभारले नाहीत तर एक संस्कृती रुजवली, त्यामुळेच श्रीमंतांच्या यादीतले इतर भारतीय उद्योजक आणि टाटा आजही वेगळे ठरतात. आज 28 मार्च 1992 साली आजच्याच दिवशी तत्कालीन राष्ट्रपती आर व्यंकटरामन यांच्या हस्ते जेआरडींना भारतरत्न मिळाला होता. या निमित्ताने सहज